मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये जो काही वाद सुरू होता त्यामध्ये आता आणखी हा वाद पेटल्याचं दिसतंय. कारण या ठिकाणी आव्हाडांच्या नावाची जी लावलेली पाटी होती काढण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, आज अधिवेशन सुरू होतं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, पण त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे दोन गट आहेत त्यांच्यातील वाद कार्यालयावरून पेटल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी दोन्ही नेत्यांच्या नावाची पाटी दिसत होती, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांची पाटी या ठिकाणी दिसत होती. पण आता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढल्याची माहिती समोर येते आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो. हेच ते कार्यालय आहे नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि या ठिकाणी दोन्ही पाट्या होत्या पण त्यातली एक पाटी काढल्याचं कळत आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर या थेट आपल्यासोबत सोडल्या गेलेल्या आहेत. कल्पना, काय सांगाल, राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दोन नेत्यांच्या इथं पाट्या दिसत होत्या पण त्यापैकी शरद पवार गटाच्या नेत्याची पाटी काढल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत, कोणी ही पाटी काढली? नक्कीच फरा, आपण आता थोड्या वेळापूर्वीच दाखवलं या कार्यालयामध्ये दोन्ही पाट्या लागल्या होत्या, शरद पवार गट आणि अजित पवार गट. अजित पवारांच्या नावाची पाटी इथे लागलेली आपण पाहतोय आणि अगदी बाजूला त्यांचे प्रतोत जे आहे त्यांची पाटी आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची जी रूम होती तिथे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी लागलेली होती. आपण बघू शकतो की इथे पाटी लागलेली होती पण आता इथली पाटी काढलेली आहे. कर्मचारी आल्यानंतर त्यांनी ही पाटी काढलेली आहे पण का काढली आहे त्याचं कारण सांगत नाही आहे. असंच प्रकरण मागच्या वेळेस घडलेलं होतं जेव्हा शिवसेनेचे दोन गट होते तेव्हा एक कार्यालय जे होतं तिथेच दोन रूम अशा वाटून दिल्या होत्या पण नंतर काही वेळानंतर त्यांनी परत दुसरं कार्यालय दिलं होतं. आता शरद पवार गटाला दुसरं कार्यालय देतात का ते बघावं लागेल, कारण की पाटी इथली काढलेली आहे. कर्मचारी सांगायला तयार नाही आहेत की पाटी का काढलेली आहे, पण आपण सकाळी जेव्हा दाखवलं तेव्हा दोन्हीही पाट्या इथेच लागल्या होत्या, शरद पवार गट आणि अजित पवार गट. आता मात्र शरद पवार गटाला इथनं पाटी जी आहे ती काढलेली आहे जितेंद्र आव्हाडची, पण अजित पवार यांच्या नावाची पाटी मात्र अद्यापही तशीच आहे आणि त्यांचे प्रतोद जे आहे अनिल पाटील त्यांची ही पाटी आपण इथे पाहतोय. बातम्या आल्यानंतर मात्र ह्या जी पाटी आहे जितेंद्र आव्हाड यांची काढण्यात आलेली आहे, कारण जितेंद्र आव्हाड आपण बघू शकतो की आक्रमक झाले होते. अजितदादा पवार यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केलेला होता. कालही जितेंद्र आव्हाडांच्या जे त्यांनी टीका केलेली होती त्याला उत्तर जे आहे ते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्यावरनं राडा होईल असं वाटतं आहे, त्यामुळे ही पाटी काढण्यात आली आहे का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आहे. पण पाटी का काढली हे मात्र कर्मचारी काळ सांगायला तयार नाहीयेत. फरा, निश्चितच कल्पना, ते त्याचं कारण आपल्या समोर आलेलं नाहीये, पण याच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांची काय प्रतिक्रिया येणार, शरद पवार गट याच्यावर काय प्रतिक्रिया देणार तेही पाहावं लागणार आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, थेट आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी तिथली दृश्य आपल्याकडे दाखवलेली आहेत. हे कार्यालय आहे एनसीपीचं नागपूरमधील आणि आजपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये. तर या कार्यालयामध्ये दोन्ही गटाच्या नेत्यांच्या पाट्या दिसत होत्या पण कर्मचारी ते आले तिथले आणि त्यांनी जे शरद पवार गटाचे नेते आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढल्याची माहिती समोर येते आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय. या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याही नावाची पाटी होती पण ती आता काढण्यात आलेली आहे, ती का काढली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्याचबरोबर ही पाटी काढल्यानंतर आता शरद पवार गटाकडून यावर काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहावं लागणार आहे. तर हा वाद आणखी पेटणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट म्हणावी लागेल, एकीकडे हा जो मुद्दा आहे हा कोर्टामध्ये पेंडिंग आहे, कोर्टामध्ये याच्यावर सुनावणी सुरू आहे, पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर आणि त्यामध्ये तसा कार्यालयावरून या ठिकाणी वाद पेटताना दिसून येतोय. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. काकडेजी, आपण बघतोय हे जे कार्यालय आहे एनसीपीचं त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचीही पाटी होती आणि अजित पवारांची पण जितेंद्र आव्हाडांची पाटी काढल्याचं दिसतंय, काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, विधिमंडळामध्ये विधानसभा व्यवहारामध्ये सर्व पक्षाच्या कार्यालयांना जागा दिली जाते आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील त्या ठिकाणी जागा दिलेली होती. राष्ट्रवादी नेमकी कोणाची या बाबतीमध्ये निवडणूक आयोगापुढे प्रश्न प्रलंबित आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्या संदर्भातली याचिका दाखल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पहिली पाटी काढून दुसरी पाटी लावणं हे कितपत योग्य आहे हे संबंधितांनी ओळखलं पाहिजे.
काकडेजी, अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊयात. सुरज चव्हाण सर, काकडे सर आपल्या सोबत आहेतच, पण तुमची काय प्रतिक्रिया आहे, कारण एनसीपीचं कार्यालय ज्या ठिकाणी दोन्ही गटाच्या नेत्यांच्या पाट्या दिसत होत्या त्यापैकी शरद पवार गटाच्या नेत्याची पाटी काढलेली आहे, नावाची पाटी काढली, तुमची काय प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा आहे आणि त्याबद्दल जे काही कोर्टामध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी चालू आहे त्यावरती लवकरच निकाल येईल. परंतु सध्या तरी प्रतोद म्हणून अनिल भाईदास पाटील हे आहेत. अचानकपणे कुणीतरी तिथं जाऊन पाटी लावतं हे चुकीचं आहे, कारण मूळ पक्ष जो आहे आज दादांच्या सोबत आहे, त्यामुळं तिथं अधिकार हक्क हा दादांचाच आहे असं आम्हाला वाटतंय. काकडेजी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अजून मूळ राष्ट्रवादी कोणाची या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाकडनं कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. तोपर्यंत आपण हे कार्यालय आमचं काय असं म्हणणं कितपत योग्य आहे याचा सुरेश चव्हाणांनी विचार करायला हवा. मी म्हणतो फार तर ठीक आहे, जितीन रावडांच्या खाली अनिल पाटलांची जरी पाठी लावली असते तरी काही बिघडलं नसतं. काही ठीक आहे, जोपर्यंत कार्यालयाचा वाद निर्णय होत नाही तोपर्यंत दोन्ही प्रकोप त्या ठिकाणी बसू शकले असते, किंवा दोन्ही पश्चिम दोन्ही गटाचे आमदार जे आहेत आता ते त्यांची खरी म्हणतात, आम्ही पवार साहेबांची खरी म्हणतो. शेवटी निवडणूक आयोग जो निकाल देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण उगतच पाठी लावण्यावरून पाठी काढण्यावरून त्या ठिकाणी वाद करणं हे मला योग्य वाटत नाही. कदाचित अजितदादांना सुद्धा ते आवडणार नाही, ते संबंधितांना योग्य त्या सूचना देतील आणि त्याच्यातून योग्य सामोपचाराचा मार्ग करतील अशी मी अपेक्षा करतो. सुरज चव्हाण तुमचं काय म्हणणं आहे? प्रतोद म्हणून अनिल भाईदास पाटील आहेत. जसं अंकुशांना आता म्हणाले की मूळ राष्ट्रवादी कुणाची हा निकाल न्यायालयात आहे किंवा निवडणूक आयोगाच्या समोर आहे, निकाल लागेपर्यंत प्रतोद म्हणून तर अनिल भाईदास पाटील आहेत. जितेंद्र आव्हाडाचं प्रतोद म्हणून तिथं नावच येऊ शकत नाही किंवा ते प्रतोद म्हणून कुणाला मान्यच नाहीत. लोकप्रतिनिधींनी जो त्यांचे विधिमंडळामधले सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी प्रतोद म्हणून अनिल भाईदास पाटलाला निवडलेले, मग असा अनधिकृतपणे कुणी जर जाऊन तिथं नावाच्या पाट्या लावत असेल तर ते चुकीचं आहे. ते काही कळवा मुंबरा नाहीये तिथं जाऊन आपल्या नावाच्या पाट्या लावायला. तो विधिमंडळ आहे आणि तिथं अधिकृत असेल तरच पाटी लावू देतात आणि ती लावायला पाहिजे असं जर कोणी केलं. सुरज चव्हाण सर, तुमचं जे म्हणणं आहे ते पोहोचलेलं आहे. अंकुश काकडेजी, तुमच्याही प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तुम्हा दोघांचे धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर दोन्ही नेते या ठिकाणी होते आणि आपल्याच नेत्याचं नाव त्या ठिकाणी असायला हवं असं ते म्हणताना दिसत आहेत, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागेल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.